तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान आणि टेम्पटिंग दिसतीये. बघूया आपण आता या रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतले आहे. नमस्कार, सुग्रन हाऊस वाईफमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे 200 ग्राम गवार कट करून घेतले आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घेतले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. 5 पाकळी लसूण घेतला आहे. लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, मोहरी, जिरे आणि मीठ. 1 कढाई गरम करून त्यात 1/2 चमचा तेल घातले आहे. त्यात आता गवार घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे. गवार चांगली परतून झाली आहे. आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. कढाईमध्ये मी आता 2 चमचे तेल घातले आहे. त्यात आता 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. लसूण घालून आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची परतल्यानंतर त्यात थोडी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा किचन किंग मसाला घालायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परतलेली गवार त्यात घालायची आहे. गवार आपल्याला तेलावरच परतून शिजवायची आहे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला त्यावर झाकून ठेवून 15-20 मिनिटांसाठी गवार चांगली शिजवून घ्यायची आहे. पाहूया आपण गवार आपली चांगली परतून झाली आहे का. गवार व्यवस्थित परतली गेली आहे. आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून गवार 1-10 मिनिटांसाठी चांगली शिजवून घेऊया. रेडी आहे आपली झटपट पण स्वादिष्ट अशी गवार. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.